म्हणजे सरकारच्या विरुद्ध लोकभावना असली तरी तेच जिंकतील. मी म्हणतोय लोकशाही आहे. वोटिंग चालू आहेत आज, काय वाटतं आपल्याला काय निकाल? पंतप्रधानांनी देखील वोटिंग केलं. मधल्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांनी त्यांचा बराचसा वेळ गुजरातला दिलाय. प्रधानमंत्री हे गुजरातचे 3 वेळा मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री म्हणून सुद्धा एक मोठा कालखंड त्यांनी गुजरातला दिलेला आहे, दुसरी टर्म. तरीही गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना बाजी लावावी लागली. हा एक फार मोठ भारतीय जनता पक्षाचे नक्की तिथे किती स्थान आहे ते स्पष्ट होत. खरं म्हणजे कोणत्याही प्रचाराशिवायची निवडणूक त्याने जिंकायला पाहिजे. पण प्रधानमंत्री, गृहमंत्री, पक्षाचे अध्यक्ष, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा अशा तऱ्हेनं इथे गुजरातमध्ये त्यांनी प्रचार केला. तरी मी काय निकाल काय लागतो सांगू शकत नाही. कोणी काही म्हणू द्या, लोक असं म्हणतात की निवडणूक यंत्रणेवरती आमचा विश्वास नाही. म्हणजे सरकारच्या विरुद्ध लोकभावना असली तरी तेच जिंकतील. मी म्हणतोय लोकशाही आहे, असं होणार नाही. मशीन गडबड करून करून किती करणार, ही लोकांची भावना आहे. मी नाही सांगतो त्याच्यामुळे आपण वाट पाहू.